पालम शहरातील नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंगला वसंतराव सिरस्कर तर उपनगराध्यक्षपदी अनवर बी हिदायतुल्ला खान पठाण यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आले होते, त्यामुळे आज सकाळी ही निवड पार पडली आहे. या निवडीमुळे शहरातून विजय मिरवणूक काढण्यात आली. पालम शहरातील नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 पैकी 10 जागा जिंकत सोबाळावर सत्ता काबीज केली होती. 4 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख होती. या दिवशी एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने मंगला वसंतराव सिरस्कर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दोन्ही पदासाठी निवड करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक भास्करराव सिरस्कर, संजय तिठे, कैलास रुद्रवार, गजानन पवार, रजिया बेगम सय्यद, इफ्तेखार सरस्वती घोरपडे गौसिया, अबुद्दीन चाऊस, सरस्वतीबाई सिरस्कर, दुर्पताबाई हिवरे हे सभागृहात उपस्थित होते. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, मुख्य अधिकारी संतोष लोमटे यांनी जाहीर केले. यानंतर ढोलताशांच्या गजरात शहरातून विजय मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भरत गंधाट, राष्ट्रवादीचे जिल्हा नेते राजेश विटेकर, माजी खासदार सुरेशराव जाधव, तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर, शहर अध्यक्ष इमदाद पठाण, प्रभाकर सिरस्कर, जियाउल्ला खा पठाण, गौतम हत्ती हंबीरे, ज्ञानराज घोरपडे, चाऊस फारूक पठाण, दत्ता घोरपडे, माधवराव ठावरे, राजकुमार शिंदे, संतोष चौधरी, युवराज पवार, पांडुरंग सिरस्कर, साकाराम हत्ती हंबीरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी चौक आणि परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. धोंडीराम कळंबे, MCN न्यूज, पालम.